वेरी गुड आफ्टरनून टू ऑल. इन दिस लेक्चर वी विल डिस्कस सिग्निफिकेंट फिगर्स. लास्ट पार्ट ऑफ फर्स्ट चैप्टर सिग्निफिकेंट फिगर्स. तर पहा सिग्निफिकेंट फिगर्स, महत्वपूर्ण फिगर्स. सिग्निफिकेंट फिगर्स म्हणजे काय? असे नंबर्स जे नंबर रीड करत असताना किंवा कोणाला तरी काहीतरी सांगत असताना जे नंबर्स आपण ज्या नंबरला इम्पॉर्टन्स देतो असे नंबर्स म्हणजे सिग्निफिकंट फिगर्स. तर असे कोणकोणते नंबर असतात, त्याचे रूल्स काय, कोण सिग्निफिकंट आणि कोण नॉन सिग्निफिकंट. तर आपल्याकडे भरपूर सारे नंबर्स असतात. तुम्ही पाहिला असेल 005. तर हा जो नंबर आहे, या नंबर मध्ये या झिरोला व्हॅल्यू तुम्ही देत नाही, या झिरोला पण तुम्ही व्हॅल्यू कधीच देत नाही. या झिरोला व्हॅल्यू कधी द्यायची, या झिरोला व्हॅल्यू कधी द्यायची नाही, हे या टॉपिक मध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तत्पूर्वी हे छोटस लॉजिक तुमच्या लक्षात आला असेल, सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी हे छोटस एक्झाम्पल काफी आहे. तर पहा या 005 चा अर्थ आपल्यासाठी 5 आहे, पण कधी कधी हे झिरोज काम करतात, कधी कधी हे झिरोज काम करत नाहीत. तर हे कधी करतात कधी नाही करत हे आपण पाहणार आहोत थोड्याच वेळात. तर सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे काय हे आपण अगोदर पाहूया. असे डिजिट्स, सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे असे डिजिट्स की ते विच आर रिक्वायर्ड टू स्पेसिफाय सर्टन मेजरमेंट, विच आर रिक्वायर्ड, विच आर रिक्वायर्ड टू स्पेसिफाय सर्टन मेजरमेंट, सर्टन मेजरमेंट. असे नंबर्स जे आपल्याला पाहिजेत कशासाठी, टू स्पेसिफाय सर्टन मेजरमेंट. आता मेजरमेंट म्हणल्यानंतर डिस्कस करण्याची गरज नाहीये. मेजरमेंट म्हणजे तुम्ही पाहिले आहेतच, काय पाहिले आहे, हा रॉड. हा रॉड जेव्हा आपण मेजर करतो, जर याची ऍक्च्युअल लेंथ 4 मीटर असेल तर आपण पहा याला 4.1 म्हणतो, कधी 4.15 म्हणतो, कधी 3.95 म्हणतो, कधी 3.99 म्हणतो, कधी 4.00. तर याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स कुठे आहेत, म्हणजेच कुठलीही इन्फॉर्मेशन इथून इकडे पास करण्यासाठी, इन्फॉर्मेशन या प्लेसवरून या प्लेसला किंवा पर्सन टू पर्सन इथून इकडे ट्रान्सफर करायचे असेल, तर आपण नंबर्स, जसं मी तुम्हाला मोबाईल नंबर विचारल्यानंतर तुम्ही 10 डिजिट मोबाईल नंबर सांगता, तर तिथे 10 नंबर्स सांगणं महत्वाचं आहे आणि गरजेचं आहे. 9 सांगितले तर फोन लागणार नाही. तर तेच इथे पण लॉजिक आपण युज करू शकतो. तर सिग्निफिकंट फिगर्स आर दोज डिजिट्स विच आर रिक्वायर्ड टू स्पेसिफाय सर्टन मेजरमेंट. तर पहा नेक्स्ट, लास्ट डिजिट ऑफ मेजरमेंट इज ऑलवेज डाउटफुल. शेवटचा नंबर जो नंबर आपण सांगत असतो त्या नंबर मध्ये शेवटचा नंबर कधीही कसा असतो, डाउटफुल. लास्ट डिजिट ऑफ मेजरमेंट इज ऑलवेज डाउटफुल बट इट इज included in a number of significant figures.
सिग्निफिकंट फिगर्स। छोटंसं एक्झाम्पल देईन मी समजून येण्यासाठी। तर पहा जे मेजरमेंट असेल, हा जो रॉड आपण मेजर केला आहे, कधी कधी पहा मोर ॲक्युरेट लेंथ जर याची मेजर करायची असेल तर अशी आपण मेजर करतो 4.001 म्हणजे पहा 0.001 इथपर्यंत आपण आफ्टर डेसिमल पॉइंट 1, 2, 3 डिजिट आपण कन्सिडर केले। इथे रॅन्डमली बोलत असताना आपण 4.1 किंवा 4.15 असं म्हणलं, पण ज्यावेळेस आपण ऍक्च्युअल इन्स्ट्रुमेंट युज करतो त्यावेळेस जर मोर ॲक्युरेट याची लेंथ मेजर करायची असेल तर तुम्हाला 10वीपर्यंत सांगितलं गेलं असेल जो डेसिमल पॉइंट असतो त्याच्यानंतर कमीत कमी 4 डिजिट्स आपण कन्सिडर करत असतो। 1, 2, 3, 4 4 डिजिट्स वी ऑलवेज कन्सिडर आफ्टर डेसिमल पॉइंट, म्हणजे किती ॲक्युरेट, त्यालाच आपण म्हणतो मोर ॲक्युरेट लेंथ ऑफ दिस रॉड इज मेजर। रॅन्डमली 4 म्हणलं तर डाऊट येतो, आणि ॲक्युरेट 4.0012 असं मेजर केलं की तिथे एरर कमी आहे असं दिसून येतं। तर लास्ट डिजिट ऑफ मेजरमेंट इज ऑलवेज डाऊटफुल बट इट इज इन्क्लुडेड इन नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स। तर याच्यासाठी छोटस एक्झाम्पल आपण घेऊया। छोटस एक्झाम्पल तर पहा लेंथ ऑफ रॉड, हा जो रॉड आहे या रॉडची लेंथ आपण कन्सिडर करूया 1.23 मीटर। हा जो रॉड आहे इमॅजिन करा, हा रॉड, या रॉडची ही लेंथ किती आहे 1.23 मीटर मेजर केली। मेजर केल्यानंतर या रॉडची लेंथ 1.23 मीटर एवढी आली। तर याचा अर्थ काय पहा, या रॉडची लेंथ सांगण्यासाठी, या रॉडची लेंथ किती आहे हे दुसऱ्याला सांगण्यासाठी आपण किती नंबरचा यूज करतो, किती करत आहोत 1, 2, 3 हा एक नंबर टोटल 3 फिगर्स आपण यूज करत आहोत। या रॉडची लेंथ सांगण्यासाठी, या रॉडची लेंथ सांगण्यासाठी किंवा मेजर केल्यानंतर या रॉडची लेंथ आली आहे 1.23 आणि 1.23 मीटर इज लेंथ ऑफ दिस रॉड। या रॉडची लेंथ सांगण्यासाठी आपण किंवा या रॉडची लेंथ मेजर केल्यानंतर आपल्याला ती भेटली आहे 1.23 मीटर इज द लेंथ ऑफ दिस रॉड। तर याच्यामध्ये पहा इट हॅज 3 सिग्निफिकंट फिगर्स 1, 2, 3 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत। सो क्वेश्चन असेल या नंबर मध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत, या नंबर मध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत हा क्वेश्चन असेल सिंपल। तर त्याचा आन्सर काय असेल, सिग्निफिकंट फिगर याच्यामध्ये किती आहे 1, 2, 3 आन्सर काय असेल 0, 3। पण इथे लक्षात ठेवा फर्स्ट टू फिगर्स 1 अँड 2 याच्यामध्ये डाऊट नाहीये, याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा डाऊट नाहीये कारण 1.2 असणारच आहेत। पण हा जो 3 आहे ना शेवटचा, तर पहा कोणी याला 1.23 असेल तर पहा आता 3 स्टुडंट वेगवेगळे कन्सिडर करतो, जर 1.23 असेल तर कोणी याला 1.24 असं मेजर करू शकतं, कोणी याला 1.23 असं मेजर करू शकतो, कोणी याला 1.25 असं मेजर करू शकतो, कारण 0.23 म्हणजेच 0.24 0.23 0.23 0.23 म्हणजेच 0.25 तर सॉरी वी कॅन टेक हिअर 22, 23, 24 इन दिस सिक्वेन्स। तर इथे पहा हा जो नंबर आहे
ऍक्च्युअल जर तुम्हाला हा रॉड दिला आणि खरच खरच अजून एकदा खरच जर याची लेंथ 1.23 असेल ना, ऍक्च्युअली आपल्याला माहित नसणार याची लेंथ ऍक्च्युअली किती आहे, पण असं इमॅजिन करा या रॉडची लेंथ एवढीच आहे, पण मेजर करण्यास सुरुवात केली तर कोणाची किंवा आपलीच, तुम्हीच या रॉडची लेंथ तीन वेळेस मेजर करण्याचा प्रयत्न करा, तर कधी कधी तुम्ही अनुभवला असेल याची लेंथ 1.23 कधी येते तर कधी येत नाही। तर जेवढे नंबर्स रिक्वायर्ड आहेत याची लेंथ सांगण्यासाठी त्याला आपण म्हणतो 1.23, दॅट इज अ सिग्निफिकंट फिगर्स। आणि मेजर करत असताना हे एरर्स येतात, 23 कोणी 24 मेजर करेल, 23 खूपच हुशार असेल तर 23 ऍक्युरेट स्किल असेल तर असं मेजर करेल, आणि कमी स्किल असेल तर 0.22 असा एरर येईल। या तीन ऑब्झर्वेशन मध्ये या ज्या तीन रीडिंग आहेत तीन वेळा घेतलेल्या याच्यामध्ये पहा 1.2 कॉमन आहे, 1.2 कॉमन आहे, याला आपण म्हणतो रिलेबल, बरोबर। पण याच्यामध्ये पहा शेवटचा डिजिट 3 एकच वेळेस आला, एक वेळेस 4 आला, एक वेळेस 2 आला, याला आपण म्हणतो बट लास्ट फिगर 3 इज अनसर्टन, याला काय म्हणायचं 1.23 मध्ये 2 आणि 3 हे कसे आहेत रिलेबल आहेत, जे तिघांनी मेजरमेंट केल्यानंतर तिघांच्या मेजरमेंट मध्ये पहा 1.2 कॉमन आहे, म्हणजे याला आपण रिलेबल म्हणू शकतो। आणि हा जो 3 आहे हा 3 पहा एकाच वेळेस आला, एका वेळेस 4 आला, एका वेळेस 2 आला, म्हणजे हा जो 3 नंबर आहे हा डाऊटफुल आहे। जसं आपण मगाशी म्हणलं लास्ट डिजिट ऑफ मेजरमेंट इज ऑलवेज डाऊटफुल, जे आता मी खाली एक्सप्लेन करत आहे त्याचा अर्थ हा आहे, बट इट इज इन्क्लुडेड इन नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स, तरी पण त्याला ऍड आपल्याला करावा लागेल कारण तो काही ना काही इन्फॉर्मेशन आपल्याला देत आहे। तर हा जो 3 आहे शेवटचा डिजिट आहे जो ऑलवेज डाऊटफुल असतो, आणि याला तुम्ही म्हणता अनसर्टन। तर तुमच्या लक्षात आला असेल इन शॉर्ट सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय, तर याचे रूल्स आपण पाहूया। तर व्हेरी फर्स्ट रूल इज दॅट ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट। तर याचा अर्थ समजावण्याची गरज नसावी, नॉन झिरो 0, 1, 2, 3 नॉन झिरो 1, 2, 3 म्हणजे 3, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट, व्हेरी फर्स्ट रूल आणि व्हेरी इझी। नंबर 2, ऑल द झिरोज बिटवीन 2 नॉन झिरोज, ऑल झिरोज बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट, म्हणजे काय ऑल झिरोज बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट। फॉर एक्झाम्पल इथे ब्रॅकेट मध्ये हळूच लिहायला विसरू नका, नो मॅटर वेअर अ डेसिमल पॉइंट इज। फॉर एक्झाम्पल पहा 2.308, तर आपल्याला माहित आहे इथे 0 लिहिला होता, या 0 ला आपण
कधीच महत्व देत नाही। पण हा झिरो इकडे जेव्हा ट्रान्सफर होतो तेव्हा काय होतं माहिती आहे ना, हा लक्षात ठेवा 2.301। तर पहा ऑल झिरोज बिटवीन टू नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट नो मॅटर वेअर डेसिमल पॉइंट इज। डेसिमल पॉइंट कुठे आहे याच्याशी आपल्याला काहीही देणं घेणं नाहीये, फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे हा झिरो पहा। ऑल झिरोज किती झिरो आहे तिथे, एक झिरो आहे। बिटवीन टू नॉन झिरो हा थ्री कसा आहे नॉन झिरो, एट कसा आहे नॉन झिरो, या दोन नॉन झिरोच्या मध्ये एक झिरो आहे आणि या झिरोला महत्व असतं की नाही, महत्व बरोबर। तर हा झिरो आपण कन्सिडर करतो की नाही, तर सर्वांचा आन्सर असेल यस। तर इथे पहा सिग्निफिकंट फिगर्स याच्यामध्ये किती असतील, सिग्निफिकंट फिगर्स टू पण सिग्निफिकंट फिगर असेल, थ्री पण सिग्निफिकंट फिगर असेल, झिरो पण सिग्निफिकंट फिगर असेल, एट पण सिग्निफिकंट फिगर असेल, तर टोटल किती झाले फोर नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स याच्यामध्ये आहेत। नो मॅटर अंडरलाईन इम्पॉर्टंट, नो मॅटर वेअर डेसिमल पॉइंट इज। डेसिमल पॉइंट कुठे आहे, डेसिमल पॉइंट कुठे आहे याच्याशी आपल्याला काहीही देणं घेणं नाहीये, आपण फक्त नंबरचा विचार करणार, हा झिरो इम्पॉर्टंट आहे की नाही याचा विचार आपण करणार। वेळोवेळी या झिरोचं महत्व फिजिक्समध्ये खूपच चेंज होतं, तर पहा पुढच्या रोलमध्ये तुमच्या लक्षात येईल। त्यानंतर लक्षात ठेवा 2.301 याचा आता मी तुम्हाला युनिट सांगतो, यालाच 2.308 सेंटीमीटर असं जर मी लिहिलं, 2.308 सेंटीमीटर असं लिहिलं तर यालाच मी दुसऱ्या युनिटमध्ये लिहू शकतो 23.08 mm। तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 mm असतात हे लक्षात ठेवा। 1 सेंटीमीटर जी तुमची मीटर स्केल आहे किंवा आपल्या कंपासमध्ये जी स्केल असते 15 सेंटीमीटरची, त्याच्यामध्ये 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 डिव्हिजन असतात छोट्या छोट्या अशा, त्याला आपण 10 mm म्हणतो। एक डिव्हिजन 1 mm, दुसरी 1 mm, अशा टोटल 10 म्हणजे 10 mm आणि 10 mm मिळून 1 सेंटीमीटर तयार होतो। तर 1 सेंटीमीटर 2.308 सेंटीमीटरला 10 नी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय भेटेल mm मध्ये। तर हा एक नंबर, त्यानंतर हा एक नंबर mm मध्ये, त्यानंतर हाच नंबर मीटरमध्ये, मीटरमध्ये काय असेल माहिती आहे तुम्हाला, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर, मग 1 सेंटीमीटर काय असेल 10^-2 मीटर। तर सेंटीमीटरला गायब करण्यासाठी काय करावं लागेल, 10^-2 नी याला मल्टिप्लाय करावं लागेल, मग हा नंबर काय भेटेल आपल्याला 0.02308 इथे काय असेल मीटर। तर पहा हा तोच नंबर आहे, या नंबरची व्हॅल्यू चेंज झाली का, व्हॅल्यू चेंज झाली नाही, कारण सेंटीमीटर मिलीमीटर मीटर फक्त आपण कन्वर्ट केला आहे, कन्वर्जन फॅक्टर यूज करून एका युनिट मधून दुसऱ्या युनिट मध्ये आपण जंप केली आहे, तर याची व्हॅल्यू चेंज होत नसते तुम्हाला माहित आहे। 1 rupees दॅट इज 100 पैसा, तर याची व्हॅल्यू चेंज होणार नाही। मग तुम्ही 100 पैसा म्हणा किंवा 1 RS म्हणा, 1 रुपया किंवा 100 पैसे दोघांचा अर्थ एकच असेल। तर इथे पहा, मग इथे किती आहेत 4 सिग्निफिकंट फिगर्स, इथे पण 4 सिग्निफिकंट फिगर्स, इथे पण 4 सिग्निफिकंट फिगर्स। तर पहा हे जे ब्रॅकेट मध्ये आपण लिहिलं आहे नो मॅटर वेअर डेसिमल पॉइंट इज, डेसिमल पॉइंट कुठे आहे याच्यावर याची व्हॅल्यू डिपेंड राहिली नाही। इथे 2 आणि 3 मध्ये आहे, इथे 3 आणि 0 मध्ये आहे, इथे तर 2308 ला सोडून तो दूर पळाला, इथे डेसिमल पॉइंट इकडे गेला, पण ही मीटर मध्ये व्हॅल्यू आहे। तर पहा लोकेशन ऑफ डेसिमल पॉइंट इज ऑफ नो कॉन्सिक्वेन्सेस इन डिसाइडिंग द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स। सिग्निफिकंट फिगर सांगत असताना डेसिमल पॉइंट कुठे आहे याच्यावर जास्त भर देऊ नका। तर मी तुम्हाला सांगत आहे वारंवार डेसिमल पॉइंट बरोबर। तर अशा प्रकारे इथे आपण पाहिलं प्रत्येक नंबरमध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत 4,
तर आपण जाऊया दुसऱ्या रूल नंतर तिसऱ्या रूल कडे. जर जो कोणता नंबर असेल तर पहा लिहिल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित दिसेल. इफ द नंबर बोलल्यानंतर काहींना इमॅजिन होत नाही. इफ द नंबर इज लेस दॅन वन, जर एखादा नंबर तुमच्या समोर आला आणि तो नंबर एक पेक्षा लहान असेल तर इफ नंबर इज लेस दॅन वन कॉमा दी झिरो नॉट हिरो दी झिरो किंवा झिरोज ऑन राईट ऑफ डेसिमल पॉइंट राईट ऑफ डेसिमल पॉइंट बट टू लेफ्ट ऑफ फर्स्ट नॉन झिरो डिजिट आर नॉट सिग्निफिकंट. इफ नंबर इज लेस दॅन वन द झिरोज ऑन द राईट ऑफ डेसिमल पॉइंट बट टू द लेफ्ट ऑफ फर्स्ट नॉन झिरो डिजिट आर नॉट सिग्निफिकंट. फॉर एक्झाम्पल तर पहा इफ नंबर इज लेस दॅन वन, एखादा नंबर असेल तो एक पेक्षा लहान असेल तर छोटूसा नंबर असेल तर लक्ष द्या झिरोज ऑन राईट ऑफ डेसिमल पॉइंट. तर आपण छोटूसा नंबर कन्सिडर करूया. फॉर एक्झाम्पल 0.001432 एवढा मोठा नंबर आहे. वा झिरोज ऑन राईट ऑफ डेसिमल पॉइंट. तर पहा डेसिमल पॉइंट इथे आहे. डेसिमल पॉइंटच्या राईट साईडला पहा इथे एक झिरो आहे झिरोज ऑन राईट ऑफ डेसिमल पॉइंट बट हा बट तर आपला पिचा सोडणार नाही दोन वर्ष. टू द लेफ्ट ऑफ फर्स्ट नॉन झिरो डिजिट कोणता आहे फर्स्ट नॉन झिरो डिजिट दिस इज फर्स्ट नॉन झिरो डिजिट वन इज फर्स्ट नॉन झिरो डिजिट म्हणजे डेसिमल पॉइंटच्या नंतरचा हा एक झिरो आणि त्याच्या नंतर लगेच पहिला नॉन झिरो डिजिट दॅट इज वन आर नॉट सिग्निफिकंट. झिरोज ऑन म्हणजे हा झिरो हे दोन झिरो कसे आहेत नॉट सिग्निफिकंट. तर मग इथे हे दोन झिरोज नॉट सिग्निफिकंट आहेत तर इथे सिग्निफिकंट फिगर्स किती असतील 1, 2, 3, 4 तर इथे असतील 4 नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स. तर लक्षात आलं जेव्हा डेसिमल पॉइंटच्या नंतर झिरो येतील आणि त्या झिरोच्या नंतर एक नॉन झिरो नंबर येईल तर त्या दोघांच्या मधले हे झिरोज आपल्या कामाचे नसतात. रूल नंबर 4 इफ नंबर विदाउट डेसिमल, एखादा नंबर असेल आणि त्या नंबर मध्ये डेसिमल नसेल तर झिरो टू द राईट ऑफ नॉन झिरो डिजिट्स आर नॉट सिग्निफिकंट. तर फॉर एक्झाम्पल पहा बट इफ मेजर्ड व्हॅल्यू कंटेन्स झिरो टू द राईट ऑफ नॉन झिरो डिजिट्स झिरोज बिकम सिग्निफिकंट. तर एक्झाम्पल पहा एक नंबर घेऊया आपण एक्स इज इक्वल टू एनी नंबर 4000 हा पहा याच्यामध्ये पहा आणि त्यानंतर मेजर्ड लेंथ मेजर्ड लेंथ या दोघांमध्ये फरक पहा. रूल नंबर फोर काय आहे नंबर विदाउट डेसिमल लिहायला पाहिजे का नंबर विदाउट
डेसिमल एक नंबर असा घ्या तो नंबर विदाउट डेसिमल असला पाहिजे म्हणजे एक्स इज इक्वल टू 4000 हा एक असाच रैंडम नंबर आहे हा असाच एक रैंडम नंबर आहे त्याला कुठल्याही प्रकारचं युनिट नाहीये इथे लक्ष द्या नंबर म्हटल्यानंतर युनिट नाहीये नंबर 10 जोपर्यंत युनिट आपण लिहिणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही म्हणजे असाच एक नंबर आपण कन्सिडर केला एनी नंबर एक्स इज इक्वल टू 4000 तर याच्यामध्ये पहा कहाणी पहा याच्यामध्ये फक्त एकच सिग्निफिकंट फिगर असेल दॅट इज 4 दॅट इज 1 सिग्निफिकंट फिगर्स या झिरोला या झिरोला या झिरोला महत्व नसेल जर हा नंबर असेल तर एनी नंबर असेल तर कारण हे नंबर्स हे झिरोज कुठून येतात ते पुढे तुम्हाला कळेल सध्या एवढं लक्षात ठेवा जर कुठलाही नंबर तुमच्या समोर आला जर कुठलाही नंबर तुमच्या समोर आला जिथे युनिट अवेलेबल नसेल तर तिथे फक्त आणि फक्त नंबर्स काउंट करायचे झिरोला काउंट करायचं नाही मग असे नंबर्स किती आहेत तर इथे फक्त एकच नंबर आहे दॅट इज 4 आणि हा 4 म्हणजेच सिग्निफिकंट फिगर्स आणि आपल्याला भेटतील टोटल नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स 1 तुम्ही काय करता माहिती आहे टेस्टमध्ये 4 लिहिता याचा आन्सर एवढं डिस्कस करू नाही तर जाऊ द्या मेजर्ड लेंथ ही कहाणी कशी ट्विस्ट घेते पा ज्या वेळेस आपण एखादी लेंथ मेजर करतो त्याला आपण म्हणतो मेजर्ड लेंथ मेजर्ड लेंथ जर अशी असेल पा 4700 मीटर मग इथे पहा हा 4 पण सिग्निफिकंट फिगर असेल हा 7 पण सिग्निफिकंट फिगर असेल सॉरी हा 0 पण सिग्निफिकंट फिगर असेल आणि हा 0 पण सिग्निफिकंट फिगर असेल तर या 4 च्या नंतर हे 3 झिरो आपण कन्सिडर केले नाही पण जेव्हा एखादा रॉड किंवा कुठल्याही याची लेंथ मेजर करण्याची वेळ आली किंवा कुठलंही मेजरमेंट तुम्ही कन्सिडर करा आणि मेजर केल्यानंतर तुम्ही 4700 मीटर पुढे लिहिला जेव्हा तुम्ही इथे युनिट लिहाल त्यावेळेस हा झिरो आणि हा झिरो महत्वाचा बनतो म्हणजे इथे किती असतील 4 सिग्निफिकंट फिगर्स 4 पण महत्वाचा 7 पण महत्वाचा 0 पण महत्वाचा आणि हा 0 पण महत्वाचा दॅट इज इट हॅज 4 सिग्निफिकंट फिगर्स पण जर नंबर तुमच्या समोर आला पण फक्त आणि फक्त नंबर तुमच्या समोर आला असा आणि ते याचा वाली कोणच नसेल इथे कोणच नसेल तर हा 0 हा 0 हा 0 कॅन्सल फक्त आणि फक्त 4 इज इन नंबर विथ अ डेसिमल कुठलाही नंबर हा नंबर आपण विदाउट डेसिमल घेतला आता हा नंबर इन नंबर विथ अ डेसिमल एक नंबर घेऊया आपण 0.003450 हा एक रॅन्डमली नंबर कन्सिडर केला आहे नंबर त्यानंतर दुसरा नंबर 40.00 तर इथे पहा इन नंबर विथ अ डेसिमल आता हे दोन्ही नंबर कसे आहेत विथ डेसिमल तर पहा हा एक नंबर तुमच्या समोर आहे हा एक नंबर तुमच्या समोर आहे दॅट इज नंबर विथ अ डेसिमल नंबर विथ अ डेसिमल नंबर विथ अ डेसिमल विथ अ डेसिमल तर याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत आणि याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत हा रूल नंबर 5 इन नंबर विथ डेसिमल झिरोज टू द राईट ऑफ लास्ट नॉन झिरो लास्ट नॉन झिरो लास्ट नॉन झिरो कोणता आहे इथे हा हा कोणता आहे हा नंबर कोणता आहे लास्ट नॉन झिरो लास्ट नंबर विच इज नॉन झिरो कोणता आहे 5 तर या रूल मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं हे आहे जर असा नंबर तुमच्या समोर आला शेवटी असा झिरो असेल आणि त्या झिरोच्या अगोदर असा नॉन झिरो नंबर असेल दॅट इज 0 टू द राईट ऑफ लास्ट नॉन झिरो लास्ट
नॉन जीरो, लास्ट नॉन जीरो, त्याच्यापुढे जो जीरो असेल तो कधीही कसा असतो, सिग्निफिकंट, सिग्निफिकंट हा जीरो सिग्निफिकंट आहे म्हणजे महत्त्वाचा आहे। मग आता थ्री तर तुम्हाला माहितच आहे, फोर तर तुम्हाला माहितच आहे, फाइव पण तुम्हाला माहित आहे, हा जीरो होता, या जीरो बद्दल डाउट होता आपल्या मनामध्ये, तो डाउट आता रिमूव्ह झाला, कारण डेसिमल मध्ये एखादा नंबर असेल, एक नंबर असेल आणि तो त्याच्यामध्ये डेसिमल पॉइंट असा असेल, तर जो लास्ट नॉन झिरो नंबर असेल त्याच्या पुढे जेवढे झिरो असतील ते कसे होतील, सिग्निफिकंट फिगर्स म्हणून ओळखले जातील। तर या नंबरमध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहेत, 1, 2, 3, 4, त्यानंतर इथे या, हा पण एक डेसिमल पॉइंट असणारा नंबर आहे, तर डेसिमल पॉइंट असणारा नंबर आहे, तर याच्यात पण पहा, हा हा व्हेरी गुड तेजस, व्हेरी गुड, 4000, 4 सिग्निफिकंट नंबर्स फिगर्स, जेव्हा एखादा नंबर असतो, पहा नंबर, मोबाईल नंबर नाही, फक्त नंबर विथ डेसिमल, एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, नंबर विथ डेसिमल हे लक्षात ठेवल्यानंतर पुढे काय लक्षात ठेवायचं, नॉन झिरो नंबरच्या पुढे जेवढे झिरो असतील ते झिरो पण सिग्निफिकंट झिरो म्हणून ओळखले जातील, सिग्निफिकंट फिगर्स म्हणून ओळखले जातील। नाऊ रूल नंबर 6, व्हेरी फनी, इफ नंबर इज 2.3×10⁷ असा एक नंबर असेल तर याच्यामध्ये याला महत्व द्यायचं नाही, त्याची पॉवर, पॉवर ऑफ 10, पॉवर ऑफ 10 आर नॉट काउंटेड ऍज सिग्निफिकंट फिगर्स, पॉवर ऑफ 10 आर नॉट काउंटेड, यायला पाहिजे का, पॉवर ऑफ 10 आर नॉट काउंटेड ऍज सिग्निफिकंट फिगर्स, हे शॉर्ट फॉर्म मी वेळ वाचवण्यासाठी केले आहे, तुम्ही हे युज करायचे नाहीये। 2.3 सिग्निफिकंट, 3 सिग्निफिकंट, म्हणजे या नंबर मध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत, 2, हा गायब, हा एक फनी। त्यानंतर लास्ट बट नॉट लिस्ट, एखादी मेजरमेंट असेल तर पहा, नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स डज नॉट व्हॅरी विथ चॉईस ऑफ डिफरंट युनिट्स,